अखेर सत्ता संघर्षाबाबतचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये पूर्ण झालेला आहे कित्येक महिन्यांनंतर हा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे निकाल राखून ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टानं आणि याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर वर, वरिष्ठ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आहेत सर युक्तिवाद पूर्ण झालेला आहे एकंदर सगळा युक्तिवाद बघितला तर तुम्ही कसं विश्लेषण करार एक कायद्याचे अभ्यास या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात जी प्रदीर्घ सुनावणी चालली त्या प्रदीर्घ सुनावणीत असे अनेक पिटिशन्स दाखल करण्यात आले होते की ज्या अनुषंगाने माजी सरन्यायाधीश रमन्ना यांनी घटनापीठ स्थापन केलं आणि त्यात जवळजवळ अकरा मुद्दे विचारार्थ घटनापीठापुढे ठेवले होते ह्या सगळ्या वेगवेगळ्या पिटिशनमध्ये आमदारांची अपात्रता त्याचप्रमाणे पक्षाच्या प्रतोदाची निवड नवीन पक्षाच्या प्रतोदाची निवड भरत गोगावलेंची निवड मेरी माताजी निर्मला देवी जी कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन देते होमिओपॅथी जो है है तकलीफ जड से निकालती है। उसके लिए वो फेमस आहे तकली जडसे निकाल होमिओपथीवनी आव्हान आणि इतर काही मुद्दे स्पीकरच्या नंतर राज्यपालांची कृती या सगळ्यांना आव्हान दिलं होतं आपल्याला आठवत असेल आपल्या चॅनल समोर मी बऱ्याच वेळा बोललो होतो की या सगळ्या प्रकारच्या सुनावणीला प्रदीर्घ वेळ लागण्याचं कारण म्हणजे हे सगळे प्रकरणाची एकत्र खिचडी झाली होती मी खिचडी हा शब्द एवढ्याकरता वापरला की काही प्रश्न हे प्युअरली फॅक्ट्सवरती आधारित होते काही प्रश्नांचा निर्णय हा स्वायत्त संस्थेनेच घ्यावायचा असतो तो निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयाच्या दारामध्ये पोचवण्यात आला ते प्रश्न देखील आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या युक्तिवादामध्ये दोन्ही गटाच्या वकिलांना वेळोवेळी वेड़ प्रश्न विचारले जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्या मनात जे काही विचार होते त्यांचं ते निराकरण करून घेत होते त्यातून आपल्याला अमुक असं होईल तमुक तसं होईल असा अर्थ काढता येणार नाही परंतु कालच्या सुनावणीमध्ये राज्यपालांच्या कृतीबद्दल अत्यंत कडक शब्दामध्ये मुख्य न्यायाधीशांनी नापसंती व्यक्त केली होती याला कारण असं आहे की घटनेतील तरतुदीनुसार राज्यपालांना जर विधिमंडळाचं विशेष सत्र बोलवायचं असेल तर त्यांना मंत्रिमंडळाची तसा शिफारस लागते किंवा मुख्यमंत्र्यांची तसे प्रकारची शिफारस लागते तरच ते बोलवू शकतात असं जरी असलं तर जिथे अलायन्स गव्हर्मेंट असतं किंवा जिथे सरकार हे अल्पमतात येतं तेव्हा राज्यपाल हे घटनेचे चौकीदार असतात रखवालदार कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असतात त्याच्यामुळे त्यांच्यावर ही नैतिक जबाबदारी असते की जर अल्पसंख्याक जर का चाललं असेल अल्पमतात आलं असेल तर राज्यपालांना बहुमताची चाचणी त्यांनी करून घ्यावी हे निर्णय घेण्याचा पूर्ण घटनेनुसार अधिकार आहे हे सर्वोच्च न्यायालयाने कालच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी हे स्पष्ट केलं परंतु हे स्पष्ट करत असताना सरन्यायाधीशांनी विचारणा अशी केली सॉलिसिटर जनरल यांना की राज्यपालांजवळ अशी कोणती तथ्य होती की ज्या तथ्याच्या आधारावरती राज्यपालांनी तीस जूनला विधिमंडळाचं चा बहुमताची चाचणी तत्कालीन सरकारला पास करायला सांगितले होते त्याची कारणविमोज करताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले की एकूण त्यांच्याजवळ जो तीन कारण राज्यपालांच्या समोर होती पहिलं कारण म्हणजे सदोतीस आमदारांचा एक स्वतंत्र गट ज्याचा आरोप होता की निवडणूकपूर्वी आमचं जे अलायन्स ऐक्य होतं भाजपबरोबर त्या तत्वाला हरताळ फासणार असं नेतृत्व आमचं काम करीत आहे म्हणून आम्ही वेगळा आमचं गट आहे दुसरं सत्तेचाळीस आमदारांनी आम्हाला जीवाच्या धमक्या आहेत जिवे मारण्याच्या अशा धमकीचं पत्र न्यायालय आणि तिसरं कारण जे राज्यपाल महोदयांपुढे ठेवण्यात आलं होतं ते म्हणजे विरोधी पक्ष नेते यांचं पत्र याचा परामर्श घेताना सरन्यायाधीश म्हणाले की तिघं कारण दर्शनी त्यांना संयुक्तिक वाटली नाहीत एखाद्या घरामध्ये जर घर व्यवस्थित चालत नसेल त्याचं धान होत असतील तर घरातून फुटून जाणं हा काही मार्ग नाही तो तुम्ही चर्चा करून सोडवला पाहिजे आणि राज्यपालाची भूमिका ही असली पाहिजे असं तोंडी मत त्यांनी नोंदवलं होतं सर काल सरन्यायाधीशांनी राज्यपालांच्या भूमिकेवर कडक शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली तर आज शिंदे गटानं उद्धव ठाकरे म्हणजे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जो राजीनामा दिला तो मुद्दा वारंवार मांडला म्हणजे राज्यपालांची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिलेला राजीनामा या दोन मुद्द्यांवर खूप महत्वाचं असणार आहे निकाल तर हे दोन मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता असं अरुणाचल प्रदेशमध्ये दोन हजार सोळा साली नबाम रबियाच्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बाब स्पष्ट केली होती अरुणाचल प्रदेशमध्ये दोन हजार चौदाला काँग्रेसचे बहुसंख्य आमदार निवडून आले होते त्यातले काही आमदार फुटले भाजपाला मिळालेत आणि मग राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्षाला दूर करण्याचा प्रमाण ठराव करा हे केलं होतं अजेंड्यावरती विषय तो, तो पारित झाला विधानसभेच्या नबा नबाम ना बाजूला सरण्यात आलं पुढे मॅटर सुप्रीम कोर्टात गेलं तोपर्यंत राष्ट्रपती राजवट आली म्हणजे काँग्रेसचं सरकार जाऊन भाजप मिक्स काँग्रेस बंडखोर यांचं सरकार स्थापन झालं ते बुडालं आणि मग राष्ट्रपती राजवट सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ह्या ज्या गोष्टी घडल्या अरुणाचल प्रदेशमध्ये या घटनेला धरून नाही म्हणून आम्ही घड्याळ्याच्या काठी उलटे फिरवतो आणि पूर्वीच्या सरकारची त्यांनी नियुक्ती केली होती हा निर्णय जसाच्या तसा महाराष्ट्रात लागू होईल का हा महत्वाचा प्रश्न आहे कायद्यामध्ये दोन बाबी असतात एखाद्या नियमाचं किंवा कायद्याच्या तरतुदीचं पालन केलं नसेल तर ती इलिगॅलिटी होते का इरेग्युलॅरिटी होती हा भाग महत्वाचा आहे घटकावर गृहीत धरलं राज्यपालांनी ज्या अर्थी तीस जूनला बहुमताची चाचणी करायला सांगितलं हे जरी समर्थनीय नव्हतं लॉजिकली नव्हतं कॉन्शियसला न पटणार होत तरी त्यांनी इलिगॅलिटी केली का हा प्रश्न होता कारण असं आहे की तीस ला बहुमताची चाचणी होण्या अगोदरच तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला सरकारकडे राज्यपालांची कृती हे मी जरी अयोग्य ठरवली तरी पूर्वीच सरकार स्थापन करता येईल का हा यक्ष प्रश्न आहे आणि म्हणून अनियमितता आणि आणि इगॅलिटी मध्ये फरक आहे सर आपण बघितलं समजा दोन्ही गटाकडे म्हणजे शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागले तर त्याचे काय परिणाम होतील किंवा उद्धव गटाच्या उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागले तर ते त्याचे काय परिणाम होतील थोडक्यात सोप्या भाषेत फक्त नाही, नाही। निकाल काय लागले तर परिणाम होतील हे याचं मी भविष्य वेधता नाही याचं मी भविष्य करू शकत नाही पण सत्ता संघर्षाच्या बाबतीतील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा येणाऱ्या भावी काळात मार्गदर्शक ठरेल राज्यपालांच्या कृतीकरता आणि राज्यपालांनी जेव्हा अलायन्स गवर्मेंट असतं कशा रीतीने वागितलं पाहिजे या संदर्भातला एक पथ देणारा हा निकाल असेल ज्याचे परिणाम निश्चितपणे आपल्याला दूरगामी परिणाम दिसतील शेवटचा प्रश्न हा हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते खूप मोठं प्रकरण आहे आणि संपूर्ण देशाला मार्गदर्शन असं करणारं आहे या संविधान किंवा कायद्याच्यामध्ये तर या प्रकरणानंतर काही बदल करावे लागतील काही घटनात्मक बदल किंवा कायद्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा निकाल प्रकरण आहे माझ्या मते आजही दहावं परिशिष्ट जे आमदारांची अपात्रता आहे याच्यात बरीचशी संदिग्ध आहे कारण असं आहे की दहावं परिशिष्ट आलं हे प्रामुख्याने आयाराम गयाराम थोपले थोपवलं गेलं पाहिजे घोडा बाजार टाळला पाहिजे आर्थिक भ्रष्टाचार त्यातून निर्माण नको व्हायला हा उद्देश आहे पण आज देखील दोन दावया एक तृतीयांश पूर्वी आमदार फुटले तरी अपात्र होत नव्हते आज दोन तृतीयांश आमदार फुटले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तरी अपात्र होत नाही म्हणजे अप्रत्यक्षपणे दहावं परिशिष्ट हे आमदारांच्या फाटाफुटीला देखील कायदेशीर वलय देत आहे अभय देत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जर आपल्याला घोडा बाजार थांबायचा असेल खऱ्या अर्थाने आपल्याला लोकशाही सुदृढ करायची असेल तर दहावं परिशिष्ट बळकट व्हायला हवं आणि या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा हा भावी काळामध्ये सगळ्यांच्या दृष्टीने लोकशाहीच्या दृष्टीने देखील मार्गदर्शक असेल जेणेकरून संसदेला देखील याबद्दल केल्याबद्दल तर हे सत्ता संघर्षाचं प्रकरण आहे याचा जो निकाल लागेल तो लोकशाहीच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा असेल असं ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज चिपकर सह मेघा कुचिक झी मीडिया मुंबई सह्याद्रीची उंची म्हणजे Si, ¡Sí, jovistas.